चांदवडीतल्या सगळ्या वहिनींनो तुम्हाला माझा नमस्कार. मी तुमचा भैया म्हणजेच हर्षवर्धन देशमुख, पण आज मी तुमचा भैया नसणार आहे, म्हणजे आज मी असणार आहे तुमचा भाऊजी. तर लेट्स प्ले होम मिनिस्टर इन चांदवडी. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ही स्पर्धा म्हणजे जोडीने खेळायची स्पर्धा आहे, पण इथे जोड्या आहेत सासू आणि सुनांची. तरी तुला म्हणत होती लवकर चल म्हणून, पण जात चिवडी हलायला मागत नाही. तर वहिनींनो आताच या ठिकाणी फेडरेशन अध्यक्ष पुष्पा भोईटे आणि त्यांचे सून म्हणजेच मिसेस फौजी शीतल शिंदे यांचं आगमन झालेलं आहे. तर जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूयात. वय गयास मुडे, हे माकड काय करतय इथं? तेर को दिखने रे क्या तोस तर करणार आहे ना निवेदन. आज फौजी झाले ना तो याला काय डेक कळतं वे? तर टीव्हीतल्या भाऊजींची सर येणार आहे वे याला. देख ना कुछ भी बके जा रहे. कुठं अक्कल आली आणि असं काय तर करायचं सुचलं मला. पण आता तर भाग घ्यायलाच पाहिजे, नाहीतर मामी दंगा करते. तर तुम्हाला या ठिकाणी फार वेळ ताटकळ दुबा मी ठेवणार नाहीये. आपण या स्पर्धेला डायरेक्ट सुरुवात करून टाकू. भैया आता जर तुमचं आणि जयश्रीचं लग्न झालं असत तर आता जयश्रीने आई साहेब या स्पर्धेत असते, आहे का नाही? आव नाही पण एवढं काय नाही, पुढच्या वर्षी असतेलच की. चला जास्त लेट न करता आपण थेट स्पर्धेला सुरुवात करूयात. तर आजच्या या सासू सुनाच्या पैठणीच्या खेळामध्ये पहिला खेळ आहे म्हणजे फर्स्ट, ज्याच्यामध्ये सासून सुनेच आणि सुनेनं सासूच नाव घ्यायचंय, पण नाव घेताना एकमेकाचं कौतुक करायचंय. तसं अवघड वाटत नाही मला काय. हा भाजीत भाजी मेथीची, सुषमा सासूबाई माझ्या प्रीतीची. वा 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 वा, बेस्ट बेस्ट बेस्ट. एक लिटर दुधाचे केली बदामी खीर आणि सोनी माझी खूप खूप वीर. वेळ आलेली आहे फेडरेशन अध्यक्ष आणि मिसेस फौजी यांची. मिसेस फौजी या नाव. कामात नाही कसूर आणि अतिशय कर्तव्य दक्ष. वा 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 वा. कामात नाही कसूर आणि अतिशय कर्तव्य दक्ष. आदर्श सासू माझी पुष्पा भोईटे फेडरेशन अध्यक्ष. क्या बात है, क्या बात है. अध्यक्ष टप्पे वर का तुम्हाला जोरदार नाव झालं पाहिजे तुमचं पण. भाई भाई वा. जरी असला डोळ्याव गॉगल, जरी असला डोळ्याव गॉगल आणि डोक्यावर फेडरेशनचा भार, तरी बी घर सांभाळण्यात सुन माझी शीतल माझ्या सारखीच लई हुशार. अरे वा 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 वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या ठिकाणी आपला पहिला राऊंड जरी संपत असला स्पर्धेला चांगली सुरुवात झालीय, पण पुढचा जो राऊंड आहे तो याच्यापेक्षा डेंजर आणि खतरनाक राऊंड असणार आहे. आर यू रेडी?
आता वळूयात पुढच्या खेळाकडे. खेळ तसा एकदम सोपा आहे. आता तुमच्या समोर एक बशी ठेवलेली आहे. बशीमध्ये पीठ आहे आणि पिठाच्या खाली नाण आहे. तर काय करायचंय तुम्हाला, हुंकर मारून सगळं पीठ बाजूला करायचंय आणि खाली जे नाण आहे ते नाणं तोंडाने उचलून दाखवायचंय. जो हे सगळ्यात पहिल्यांदा करेल तो स्पर्धेचा विनर. रेडी आहे सगळे? चला एक एक पाऊल पुढे या स्पर्धक. शीतल तू थांब, मी खेळते आणि जिकूनच दाखवते का नाही बघ. चला रेडी आहे का सगळे? एक दोन. आता स्पर्धा म्हणले की निकाल आला आणि निकाल म्हणले की एक विनर तरी नक्की झाला. एनी गेसेस? तर या स्पर्धेचे विनर आहेत फेडरेशन अध्यक्ष पुष्पा भोईटे आणि मिसेस फौजी शीतल शिंदे. स्पर्धेचे आपले लाडके भाऊजी म्हणजे भैया साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा पैठणे देऊन सत्कार करायचा आहे. कुठे हर्षवर्धन, तुझ्या लो चटपणाला मी भीक घालत नसते. तुझा कुठला बी प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही मी. मामी, खर तर या पैठणीवर तुमचा हक्क आहे. होय, म्हणजे तुम्ही जसं सांगितलं तसं मी खेळले आणि म्हणूनच तर आपण जिंकलोय. हर्षवर्धन, तुम्ही मामीना पैठणी द्या. मी आजच्या विजेत्या जोडीला विनंती करतो की त्यांनी दोन शब्दात त्यांचं मनोगत व्यक्त करायचं. बस शीतल. खर तर जत्रेच्या कमिटीचे लई आभार, तुम्ही आमच्यासाठी स्पर्धा ठेवली. खर तर आम्हाला खेळायला लई म्हणजे लई म्हणजे लईच मजा आली बघा. आज आम्ही दोघी जिंकलोय पण याच खरं कारण म्हणजे मामी. मामीने जसं मला सांगितलंय ना अगदी तसंच खेळलं बघा. आणि म्हणूनच जिंकलो आम्ही. खरंच मामी आदर्श सासू आहेत. ते कधीच मला परकागत वागवत नाहीत का सारखं कामाला झुकत्यात. आज ती लेखिकतच वागवत्यात. आज या स्पर्धेच्या निमित्तानं मी मामींचे आभार मानू इच्छिते. थँक यू मामी. बघा असं पाहिजे, फेडरेशन अध्यक्ष बी आणि घर पण सांभाळती. नाहीतर काय, खरं तर पुष्पाला विचारलं पाहिजे एवढं सगळं कसं करतेस म्हणून. बया, शीतलीनं समजा गावासमोर एवढी तारीफ केली आदर्श सासू म्हणून, आता काय हिची बी आदर्श सून म्हणून तारीफ करायला लागणार. खर तर माझी सून शीतल आदर्श सूनच आहे बघा. अहो तुम्हाला सांगते, कधी म्हणून मला काय बी कमी पडून देत नाही. अगदी माझा शब्द सुद्धा कधी खाली पडून देत नाही बघा. आता घर चालवायचं म्हणल्यावर दोन म्हशी लागतेतच की. सगळं चांगलं.
बोललंय का नाही ते आमच्या शीतल मुळच बघा. आमची शीतल आदर्श सुनत आहे बघा. हो फेडरेशन अध्यक्ष एक क्वालिटी पोहोचवू दे की. वय वय देते की भैया जर धरा. काय बाई शीतल किती चप्पळ आहेस ग? नाहीतर काय अशी सून असती तर आपण मी जिंकलो असतो. तुम्हाला एक सांगू का शीतल होती म्हणून पुष्पा जिंकली. वय ग शीतल नाहीतर आमच्या सुना खायला कार आणि भुईला भात. एक वेळ त्या म्हशीच्या पाठीवरचा कावळा उडल पण माझ्या सुनाच्या तोंडावरची माशी काय उडायची नाही बघ तुला सांगते. हो तुम्ही तिला कशाला असं बोलताय? आता तर तुम्हीच तिच्या माग लागा आणि तिला म्हणा पुढच्या जत्रेपासून मस्त बारीक होऊ. काय बी मी सुनंद आहे फेडरेशनचे अध्यक्ष आहेत ना त्या हो मिनिस्टर मध्ये पण जिंकत्या. ह्या गावाकडच्या स्पर्धा काहीच नाहीत त्यांच्यासाठी. तेवढंय बघ काय खेळत होतात मामी. आणि खेळाचं जाऊ दे ग पण सुनेला किंमत तर दिली पाहिजे ना. वाई ग माझ्या सासू तर वस्त नांगावर येते मला बघितल्यावर. काय होत तिला कुणास ठाऊक. मामी तुमच्यासारखी सासू असती का नाही तर आम्ही बी जिंकलो असतो बघा. तेवढंय बघा मामी. अग त्याच काय असतंय पोरींनो सासू आणि सुनानी एकमेकींना समजून घेतलं पाहिजे. अग आपली सून म्हणजे आपली मैत्रिणी सारखी असती. आता मी नाही का आमच्या शीतलला अगदी मैत्रिणी सारखं वागवते. यास्मिन तुला लई हसा येते आहे का नाही? नाही कसे तुझं बी लगीन झालं का नाही आणि तुला सासू आली ना मग तुला कळल. इसले तो मैं शादी नहीं कर रही. तर जस काही ही आयुष्यभर लग्नच नाही करणार. अरे देवा पुष्पे जेडे तुम्ही अजून हितच आहे. काय झालं? अगं काय झालं काय अगं चला की बिगी बिगी पाय उचला. अगं कार्यक्रम इतके सुरू होईल की आता. होय बया कार्यक्रम आहे का नाही? अयो हे पोरींनो चला ग चला लवकर. अगं थांब त्या अंगावली पैठणी घरात ठेवून येतात एवढी. हाय का आता घरात कशाला? आओ कळू दे की लोकांना होम मिनिस्टर कोणी जिंकलंय ती. बर बाया तस तर तस चला ग पोरींनो. बघितलं का पोरींनो असं असतंय. आता आमच्या जीजी आणि मी कसं एकमेकींना समजून घेतो तुम्हाला सांगू का? जीजी आमच्या म्हणल्या चला लवकर. मी ऐकलं मग मी जीजींना म्हणलं पैठणी राहून दे. मग जीजींनी ऐकलं असं एकमेकींना सांभाळून घ्यायचं असते. वय मामी मी काय म्हणत्या तुम्ही एखादं पुस्तकच का नाही लिहित म्हणजे सासूने सुनेचे कसं वागावं ह्याच्या विषयावर. राणे मला काही कळत नाही असं वाटून देऊ नकोस. मला सगळं कळतंय. चल आता पटकन. मामा ना आलं वय. अगं नाही ग तू घरातच थांबलाय. आव कशाला अहो लई भारी भारी कार्यक्रम आहेत. रावलाचा तर डान्स बी आहे. ठावाय मला समजा कार्यक्रम चांगला आहे ते. पण कसं आहे ना शीतल जत्रा म्हणलं की नाही की पंचकृषीतील लोक सगळे येतात. मग त्यात हौशे गौशे नवशे सगळे जमतात. मग काय चोरा चिलटाना घर फोडायला बरंच की. म्हणून असं ठरलंय घरटी एक माणूस राखणार ठेवायचा बघ. हा त्यासाठी थांबले तोय. आमचं जितू काका बी थांबतो राखणीला असाच. बरोबर असू दे चल आपला कार्यक्रम चुकल बघ. तुम्ही वा पुढं मी जरा यांना फोन करून येते. याच पुढे जरा जिजींबर जा की. आणि हा माझी जागा ठेव मी आलेच. आता तासभर हालायचे नाही फोनवर. नाही यास्मिन अगं बोलू दे की तिला. कसं आहे ना आता स्पर्धा जिंकली की नाही तिला लगेच सांगायचं सर. नाही म्हणजे ते बर बाय बोल. पण हे बघ लवकर ये लय उशीर करू नकस. <laughs>
काय माणूस आहे एवढं कौतुकानं फोन लावते तर फोन बी उचलना झाल्यात काय बाई फोन उचलायला काय होत यांना उगाच जीवाला घोर लावतात देवा सगळं ठीक असू दे ठीक हो श्रीमान गुड इथे फायरिंग नेहमीच होत असत पण श्रीमान हे शस्त्रसंधीचं उल्लंघन नाही करेक्ट तुझं बरोबर आहे अजिंक्य पण आपण इथे सीमेवरती आहोत आपल्याला रूल्स स्ट्रिक्टली फॉलो करावे लागतात पण अशा वेळी नाही इथे असं फायरिंग हे दुश्मनाकडून सतत होत असतं कारण आपण घाबरून जावं आणि कधी कधी हे मजा म्हणून देखील सुद्धा करतात लक्षात ठेवा आणि कित्येकदा असं झालंय की या फायरिंगमध्ये आपल्याला बिझी ठेवून दुसरीकडून आतंकवादी आतमध्ये घुसवण्यात आलेत माझा सांगायचा मुद्दा एकच आहे की तुम्ही पूर्ण वेळ सतर्क राहा ओके आणखी एक गोष्ट आज अजिंक्यने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे तुझे प्राण वाचलेत तर आपण असंच एकमेकांसाठी उभं राहिलं पाहिजे ओके लाईन तोड बर काय झालं काय नेमकं अरे आम्ही दोघं उभे होतो आणि अचानक एक गोळी आली एकदम सनसणीत मला तर काही सुचलंच नाही आणि तेवढ्यात एक दुसरी गोळी आली मी तर पुरता घाबरून गेलो होतो म्हणजे मला अचानक खाली ओढलं आणि परत एक शेजारनं गोळी गेली मला तर काही सुचतच नव्हतं आत्ता कळतंय काश्मीरमध्ये ड्युटी करणं किती अवघड आहे ते एक लक्षात ठेव इथं मृत्यू कायम दबा धरून नाही आपल्या छातीचं तट करून आपण आपल्या भारत मातेचं रक्षण तर करूच पण तिच्याकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांच्या छातीची चाळण केल्या बगैर गप असायचं नाही हीच वेळ आपली शपथ खरी करण्याची भारत माता की जय की जय की जय